तरी नहीं भाजी आपण केली आहे आणि बघा किती छान शिजलं पण आहे बघा किती छान शिजली आहे आणि ह्याच्यात आपण थोडं वरण टाकलेलं आहे अर्धी वाटी घट्ट वरण शिजवलं होतं ते थोडं पातळ करून टाकलेलं आहे अशा तऱ्हेने आपण ही रेसिपी कंप्लीट केली आहे। नमस्कार मंडळी, हेमाज पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन खाऊन कंटाळा येतो आणि म्हणूनच मी सगळ्यांनी नवीन नवीन प्रकारचे फळं भाज्या निर्माण केलेले अगदीच अशी एक शेवग्याची सेम तुम्हाला दिसते आहे आणि ही याच्यामध्ये खूप बहुगुणी आहे। पुष्कळ गोष्टींनी याचा लाभ होतो, आपल्याला जीवनसत्व मिळतातच, शिवाय काही आजार असेल तर तो कंट्रोल होतो। आता हे सगळं रिसर्च पेपरमध्ये प्रसिद्ध झालेलंच आहे, तुम्हाला माहिती असेल किंवा गुगलवर तुम्हाला ते मिळेल। म्हणून मधून मधून अशा भाज्या खायची आपल्याकडे पद्धत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवते शेवग्याच्या शेंगाची रेसिपी। ह्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहे या साधारणपणे खूप जाडीच्या नाही घ्यायच्या आणि खूप बारीक नाही घ्यायच्या, या अशा घ्यायच्या। आणि ह्या निवडायच्या कशा ह्याला पण एक हे आहे। प्रथम मी तुम्हाला मसाला दाखवते। हा दीड कांदा आहे, हे आलू आहे, हे लसूण आहे आणि हे दीड मिरची आहे, थोडी कोथिंबीर आणि तिखट मीठ हळद धने जिरे पावडर आणि गरम मसाला एवढंच आपण घेणार आहोत आणि चिंचेचा कोळ। ह्याचं आपण करणार आहोत वरण। प्रथम ह्या शिजवून घ्यायच्या, मग त्याच्यात वरण टाकायचं त्या फोडणीमध्ये। अशा मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे। त्याआधी मी तुम्हाला दाखवते आहे पुढची प्रोसिजर दाखवते। याच्यामध्ये मी थोडा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि थोडं बारीक हे करून घेते आहे आलं तुकडे करून, मग याच्यात टाकते म्हणजे ते मिक्सरमधून बारीक खायला त्याला त्रास जाणार नाही। हे आल्याचे तुकडे टाकते आहे कारण ह्याच्यात आपल्याला वाटीभर वरण घट्ट जे वरण आहे ते वाटीभर साधारणपणे घेऊन टाकायचं आहे। म्हणून ह्याच्यामध्ये लसूण आणि आलो हे जरा जास्त प्रमाणात घेतलेलं आहे। याप्रमाणे हा सगळा मसाला तयार करायचा आहे। आपण आला याला तुम्हाला नीट दिसलं पाहिजे अशा तऱ्हेने हे करू। तेल तापलेलं आहे, आता याच्यात घालूया आपण मोहरी। मोहरी त्यानंतर हे जे वाटण आहे हे सगळं आपण याच्यात घालूया। हे जे वाटण आहे हे सगळं आपल्याला याच्यात घालायचं आहे। साधारणपणे वाटीभर वरण आपण टाकणार आहे नंतर
थोडं गरम आहे, लाडू तिखट पण टाकणार आहे, जर बाकी सगळं टाकलं आहे मीठ वगैरे, ते छान शिकून घ्यायचं आहे हा मसाला आपल्याला। शेंगा घालते मी आता, आणि या शेंगा छान येतात घालून घ्यायच्या। नंतर मग आपल्याला हा कोळ टाकायचा आहे, या शेंगा शिजत आल्यावर लावती फळ घालून देते आता एकदा, म्हणजे मग सगळं झालेलं आहे जवळपास। जास्ती तिखट करायचं नाही आपल्याला हे। लाल तिखट टाकलेलं रंग यायचं, बाकी सगळं टाकलंच होत। आता या सिमवर याला घ्यायचे मी आहे, भाजीला ठेवते आणि हळूहळू भाजी शिजत राहील। आणि शिजली की मग मी तुम्हाला दाखवते, ते लागणार आहे याला, त्याच्यात वरण आणि साखर, साखर खूप होते आहे खाणं रोज म्हणून। आता ही याच्यावर मी मिठाचं पाणी मारलं होतं, हे मिठाचं पाणी केलं होतं ह्याच्यावर मारलं होतं। आता बघा हे फुलायला लागली की चिमट्याने हे करायची आहे, आणि दुसरी करायच्या आधी ती खूप चुरून घ्यायची आहे, कारण साधी कणिक असल्यामुळे थोडस तेल लावायचं आणि चुरून घ्यायची आहे ती खूप। बघा कशी छान फुलते ही। मस्त सुंदर होते, थोडा वेळ लागतो या पोळ्यांना, बघा किती छान झाली, मस्त एकदम, बघा किती सुंदर फुलते हे। सगळीकडून फुलते ती, ही पोळी एकच मनुष्य खाऊ, म्हणजे एकाच पोळीने पोट भरत, या जास्ती खायची गरज पण नाही आहे। बघा किती छान वाटते, कशी छान झालेली आहे, खमंग। आणि त्याच्यानंतर हे उसून घ्यायचं, बघा ही आता अशी उचलायची आणि अशी तुम्ही सीम करते। आज लागते जबरदस्त, हाताला आपल्या हाताकडे लक्ष द्यायचं आणि मगच जे काय करायचं ते करायचं उलट पालट। बघा कशी छान फुलते,
बघा किती छान शिजली आहे ही शेंग बघा आणि रंगही छान आलेला आहे. आपल्या आरोग्याला सर्व अर्थाने ही लाभदायी आहे. तर अशा प्रकारे आज आपण ही रेसिपी पूर्ण केलेली आहे. पोळीसोबत छान लागते. रुमाली रोटी आहे ही साध्या कणकेची. मैद्याची वेळी दिसते, कणकेची वेळी दिसते, नुसत्या गव्हाची. पण ही पौष्टिक आहे, हेल्दी आणि टेस्टी आहे.